वैजापूर तालुक्यातील पराळा, शूर, निमगाव व भागातील काही भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली असून सोशल मीडियावर आलेले फोटो आणि व्हिडिओच्यानुसार पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांनी केली आहे. सध्या परिस्थितीत कोणत्याही पिकाला भाव नाही, तसेच सरकारी बांबू बेमुदत संपावर गेलेले असून पंचनामे कोण करणार आहे असाही प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. दुसरीकडून निसर्गाची अवकृपा, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर यामध्ये गहू, हरभरा, मक्का, कांदे, ज्वारी, कपाशी या सर्व पिकांचे सरकारने पंचनामे करून त्वरित कारवाई करून भरीव नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी विशाल शेळके यांनी केली आहे.